पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांना महानगरपालिकेमार्फत धान्य जेवणाची पाकिटं पुरवण्यात यावेत अशी मागणी महापालिकेचे नेते परेश ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे या संदर्भात त्यांनी लेखी निवेदन दिले असून यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस तथा नगरसेवक नितीन पाटील नगरसेवक अनिल भगत उपस्थित होते सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या देशभर सर्वत्र कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून सदर विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये याकरिता केंद्र व राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सातत्याने स्वच्छतेचे आवाहन केले जात असून सध्या कोरोना विषाणूच्या फैलावावर नियंत्रण आणण्याकरिता संपूर्ण देशभरात वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे तीन दोन हजार वीस पर्यंत असणाऱ्या या इंडिया लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या व कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वर्गासाठी हा अत्यंत खडतर असा काळ आहे कामधंदा बंद असल्यामुळे व हॉटेल्स आणि खानावळ बंद असल्यामुळे त्यांनी कसे जगावे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची चाळीसहून अधिक संख्या वाढत असल्याने पनवेल महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांनी अन्ना वाचून वंचित राहू नये व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता पनवेल महापालिकेमार्फत धान्य जेवणाची पाकिटे पुरवण्यात येणे गरजेचे असून या, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल महापालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांकरिता पनवेल महापालिकेमार्फत धान्य जेवणाची पाकिटं पुरवण्यात यावे अशी आग्रही मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट